विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे मॅम काय सांगाल, आज जागतिक महिला दिन आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांचा प्रश्न समस्या आहे त्या अजून सुटलेल्या नाही. प्रश्न खूप जटिल आहेत. महिलांचा मान सन्मान सुरक्षा ही सरकारलाच कुठे त्याच्याबद्दल पडलेलं नाहीये. आज एका महिला खासदाराला एक मंत्री शिवीगाळ करतो महाराष्ट्रातला, त्याला कोणी समज दिली? काही बोललं कोणी त्याच्याबद्दल? त्यांच्यावर हक्कभंग नाही काय नाही काय नाही? म्हणजे महिला हे महिला पुरुष नेत्यांच्या बद्दलच जर का अशा भावना महिलांच्या प्रती आहे तर मग तुम्ही कशाच्या गप्पा मारताय? आणि ग्रामीण महिला आज तुम्ही पाहताय की महिला विधवा महिलांच्या परित्यक्त्या महिलांच्या एकल महिलांच्या खूप समस्या आहे. आज वर्किंग वुमनसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक हॉस्टेल असलं पाहिजे. आज किती एक सिंगल वुमनला नोकरीच्या ठिकाणी जर का ती कुठूनही कुठल्या शहरात गेली तिला राहायला कोणी जागा देत नाही का? कारण ती सिंगल आहे म्हणून. जसं तुम्ही आता सांगितलं की अनेक प्रश्न जे महिलांचे प्रलंबित आहेत त्यांना पालघर सारखा मुद्दा तुम्ही आता उपस्थित केला होता, तर या परिषदेमध्ये आज अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, यामध्ये आपण काही मुद्दे मांडणार आहेत का? दुसरा प्रश्न जोडून त्याला असं आहे की आज मंत्रिमंडळ जे स्थापन झालेलं आहे त्यामध्ये महिला मंत्री नाहीये. आता हे सरकारच मुळात गैर कानूनी सरकार आहे, त्यांचा जे म्हणजे आलेला दिवस निभवायचा आहे आणि कोर्टात सगळे मॅटर असल्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स नाही ना त्यांचं सरकार टिकेल की नाही, म्हणून ते एकंदरच एक्सपान्शन पण करत नाहीये. आता 18 मध्ये एकही महिला असू नये ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आणि हे त्यांना म्हणजे एकतर त्यांना कॉन्फिडन्स नाही की सरकार टिकेल आणि दुसरं तुम्हाला महिलांवर विश्वास नाही का असा प्रश्न आहे. का महाराष्ट्राची गृहमंत्री महिला असू नये, केवळ महिला आणि बालकल्याणच का? आता केंद्रामध्ये अर्थमंत्री महिला सीतारामन आहेत, मग महाराष्ट्रात का नाही? आता अर्थसंकल्प उद्या जाहीर होणार आहे, परंतु एकंदरच या सरकारला कोणतीही इच्छाशक्ती नाही असंच हे सरकार आहे. महिलांच्या दृष्टिकोनातून तुम्ही या बजेटकडे कसे बघतात? काय तुम्हाला वाटतं की उपाययोजना तरतुदी झाल्या पाहिजेत? नाही, उपाययोजना करण्यासारख्या भरपूर आहे. जसं मी म्हटलं की अंगणवाडी सेविका या एक मोठा फोर्स आहे ग्रामीण भागातली सगळी एकंदरच आपली व्यवस्था पाहण्यासाठी. खरं तर त्यांना कायमस्वरूपी सरकारी नोकरीत घेतलं पाहिजे अशी मी मागणी आजच्या दिवशी करेन. आणि केवळ आणि त्यांना इतका 8,000-10,000 हा काही पगार नाही आहे, त्यांना प्रॉपर तुम्ही शासकीय सेवेमध्ये घ्या आणि त्यांना रितसर पगार द्या, पेन्शन त्यांना असली पाहिजे पुढे. तर या होत्या मनीषा कायंदे. आपण पाहिलं की अनेक जे प्रश्न असतील महिलांच्या संदर्भात त्यांनी आता या ठिकाणी उपस्थित केले आणि त्याच प्रश्नांना घेऊन त्या विधान परिषदेमध्ये देखील उपस्थित करणार आहेत. कॅमेरामॅन सुनील पवार साहेब, मी वैभव पाटील, मुंबई.